हॅलो गुटन मॉर्गन. काय हा कुठला तर्मन कोड आहे? तर्मन नाही, जर्मन शब्द आहे. गुड मॉर्निंग म्हणाले येडी. बोल. ऍक्च्युली मी तुला नाही, प्रियंकाला कॉल करत होते, चुकून तुला लागला. तू त्या प्रियंकाशी अजून बोलतेस का? नाही. प्रॉमिस? हो. गॉड प्रॉमिस? अगं हो. तू फिंगर क्रॉस केलं नाहीयेस ना वरती घरात? तू जर असं केलं असेल ना तर तू खोटं बोलतोय क्षिती. आय प्रॉमिस मी तिच्याशी नाही बोलत, फक्त हे तुझ्या उजव्या हाताला तू इतकं परफेक्ट नेल पेंट कसं लावलंस दाखव. हे बघ, कुणी लावलंय का सांग ना. सांगते. व्हायरस मराठीचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं हे बटन दाबा, म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतात. 1 hour later. आणि म्हणून मला प्रियंका चोप्रा आवडते. तिच्या ऍक्सेंटची कोणी कितीही खिल्ली उडवू दे, पण कॉन्फिडन्स लागतो यार वेगवेगळ्या ऍक्सेंट्स मध्ये बोलायला. माझा पण जर्मन ऍक्सेंट एकदम भारी येणार आहे बघ. एक मिनिट, त्या प्रियंका सावंतचा विषय प्रियंका चोप्रा पर्यंत कधी गेला? तू मला सांग, का बोलत असते तिच्याशी? तुला काय गरज होती तिच्याशी बोलायची? मला सांग, तुला तिचा इतका राग का होतो? प्रियंका हेट्स मी. काय? अगं रोज तुला असून हाय हॅलो करते, तुला हवी ती हेल्प करते, आणि तिच्या इतकी गोड मुलगी मी आजवर पाहिलेली नाही. तेच क्षिती. अगं तेच, किती साधी आहेस तू बाळा, तुला कळत कसं नाहीये माणसं वाचायला शिक. म्हणजे काय करायचं असतं? साधारण 1 महिन्यापूर्वी मी प्रियंकाची प्रोफाईल विजिट केली आणि चुकून माझ्याकडून एक फोटो लाईक झाला. ओ शिट. मग हो ना यार, मग काय मी पटकन अनलाईक केला. तुला सांगते, तिला इतका असुरी आनंद झाला असेल मी तिचा फोटो लाईक केल्यामुळे. तिने लगेच मला रिक्वेस्ट पाठवली. ओ शिट. मग काय, मी एक्सेप्ट केली आणि त्याच्यानंतर सांगते सगळे फोटोज लाईक करायला लागले. काय पोरींचं मला कळतच नाही. म्हणाले होते ना मी प्रियंका इज अ स्वीट गर्ल, मला पण असंच वाटत होत. मी पण तिच्या जाळ्यात अडकत गेले होते. पण क्षिती तुला सांगू, कोणाला सांगणार नाही असं. एक दिवशी मी तिची प्रोफाईल परत एकदा विजिट केली आणि तिने तुला अनफॉलो केलं होतं. येस, तुझ्यासोबत पण असंच झालं असणार आहे बघ. यू आर राईट, तिने मला पण अनफॉलो केलंय आणि तिने बबड्यासोबत डीपी ठेवलाय. फक आय हेट हर. ओके, वेलकम टू द हेट्स क्लब. 2 hours later. ए आय लव्ह यू ला जर्मन मध्ये काय म्हणत असते? बॉयफ्रेंडच नाही आयुष्यात आय लव्ह यू म्हणायला. अगं बाई, तुला त्या पुस्तकांमधून वेळ मिळू देत ग असे कांड करायला. हे बघ, वाचाल तर वाचा. क्षिती मी ना माझ्या आयुष्यात फक्त एक रूल फॉलो करते, माहितीये कोणता? जिंदगी 4 दिन, बाकी हे बेकार दिन. एकतर स्वतःची सेटिंग लागत नाही आणि माझी लागता लागता राहिली कुठं कुठं फेडशील हे पाप. तोष आणि तू, अगं बहीण झोन केले त्याने तुला आणि त्या मूर्खाला अजूनही माहीत देखील नाहीये. आय फील की तोष इज नॉट युअर टाईप. तुला की नाही टॉल आणि अशी माझं काही मुलं सुट होती. ऐक ना, माझा टाईप मला ठरवू दे. मला कशी मुलं आवडतात, मुलांना मी कशी आवडते हे मी ठरवते. डोंट वरी अबाउट दॅट. ओके क्षिती, मला ना सध्या बियर्ड लुकवाले आवडतात. भारी दिसतात ना. ते सोड, आत्ताचा ट्रेंड माहितीये का? असं हेअर बन ठेवतात मुलं. आमच्या बाजूला आहे ना असाच एक पोरगा राहतो, लय आवडतो. आणि तुला माहितीये मला ना तो दिसला ना असं हेअर बन धर. कळलं, भावना पोचल्या. म्हणजे तुला आकाश सेक्सी वाटतो? वाटायचं पण काय, त्याच्यात एक प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम? हो ना यार, खूप मोठ्याने ढेकर देतो, मला नाही आवडत. शी किस करायचा पूर्ण मूडच जातो माझा.
शट अप. डेटिंग ट्रायल अँड एरर मेथडनेच सगळं होतं. तुझ्यासारखं नाहीये बबड्या बबड्या. तो फक्त माझा माहितीये, तो तुझा मित्र आहे, सगळं माहितीये मला. क्षिती, तू कधी फ्रेंड्स विथ बेनिफिट केलंयस का ग त्याच्यासोबत? मी आणि बबड्या. आय नॉट. आणि बबड्याचा बेड मध्ये बॅड फ्रेंड झाला तर? शट अप. बबड्या तसा नाहीये, तो सॉफ्ट स्पोकन आहे. आणि मलाही अशीच मुलं आवडतात. ओ मॅडम, कुठे भरलाय हा एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये? मला सांग, एवढी नेक प्रॅक्टिस करून जर तुझा बबड्या एकाच बॉलमध्ये आउट झाला तर? आय डोंट थिंक बबड्या आउट होणार कॅपॅसिटी चांगली असणार. की तुला बघून असा अंदाज येतो? तुलाही आला असेलच की. तुला आकाश बद्दल अंदाज सांगू का माझं काय? 3 hours later. मला सांग, मुलं अशी का असतात ग? त्यांना सगळ्या गोष्टी का सांगाव्या लागतात? मी दोन मुलांसोबतच राहते, एक माझा लाडका भाऊ आणि माझा बाबा. तर मुलं अशी का असतात यावर माझ्या इतका रिसर्च कोणीच केला नसतो. पण मुलांना नक्की काय हवं असतं? 4 hours later. लग्नानंतर तू तुझ्या बाबांना आणि तोशला किती मिस करशील ना? काय, मला नाही करायचं लग्न बिग्न. मुझे तो बचपन से ही शौक है शादी करने का. माय गॉड, तुला सांगू, मी ना माझ्या लग्नात मस्त मोठा असा लेहंगा घालून काला चष्म्यावर अशी माझी धमाकेदार एंट्री करणार आहे. आई गो इंस्टाग्राम हलणार आहे, इंस्टाग्राम पूर्ण व्हायरल नवरी. आहा, माझा ना आउटफिट पण सिलेक्ट करून ठेवलाय मी आत्ताच. बालिके, अजून आपलं कॉलेज पण झालेलं नाहीये आणि लग्नाला अजून खूप वेळ, असं नाही वाटत का? वेळ आहे म्हणून काय झालं? अगं, मी ना सतत लांबचा विचार करत असते. दूरदृष्टी असावी माणसाला. नवरा मुलगा सोडून सगळं काही फिक्स झालंय माझं. 5 hours later. वाव यार, किती मज्जा येईल. आता मला पण लग्न करावं असं वाटतंय. बघ क्षिती, ए आपण एक काम करूया का? पिंगा या गाण्यावर डान्स करूया. मी दीपिका आणि तू प्रियांका. चल. मी प्रियांका, तू दीपिका. रेस का? तू प्रियांका, मी दीपिका. मी प्रियांका, तू दीपिका. तुला सांगितलेलं कळत नाहीये का असं करतेस तू? मी दीपिका, मी दीपिका, तू प्रियांका. तुला पण एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? तुला स्वतःच खरं करून घ्यायची सवयच लागली. मी प्रियांका, तू दीपिका. ए असं का यार? तू प्रियांका, मी दीपिका यार. मी पण तेच तर म्हणतीये. आपण भांडतोय का? येस, मी दीपिका, तू प्रियांका. हा यार, हाऊ सी मी, आय लव यू बेबी. इच लिप डिच. आय लव यू इन जर्मन. शिट यार, आय मिस यू टू. आय मिस यू मोर. इन आवर्स लेटर. तुला सांगते, हे ब्युटी स्टँडर्ड म्हणजे ना समाजाने मुलींवर थोपलेली एक गोष्ट आहे. मी तर म्हणते आपण जसे आहोत तसेच आपण स्वतःला एक्सेप्ट केलं पाहिजे. हो ना यार, मला तुझे केस फार आवडतात. तुझ्यासारखीच मी शॉर्ट हेअर ठेवू का? आर यू क्रेझी? मी तुझ्या लांब केसांवर जळते. आय विश माझे पण असे केस असले असते. ऍटलीस्ट मी बारीक तरी दिसली असते. आय लुक फॅट. वेळी आहेस का ग? मला आता पुट ऑन करायची गरज आहे. तुला काय करायचं? तू परफेक्ट आहेस, अशीच राहा. अगं तू परफेक्ट आहेस. आपण दोघीही परफेक्ट आहोत. सेम थिंग. एवढा मोठा चिंता. 1 eternity later. किती वाजलेत ग? माहिती नाही पण बहुतेक रात्र झाली. शिट, माझा जर्मन क्लास मिस झाला. शिट, मला प्रियंकाला कॉल करायचा होता. तिचा ब्रेकअप झालाय. काय? अगं कधी झाला ब्रेकअप? कुठे झाला? काय झालं मला सांगशील का? की सांगते. तर झालं असं की अशाच इंटरेस्टिंग गप्पा ऐकण्यासाठी बघत राहा व्हायरस मराठी. तू रापची मेळाचा नवीन एपिसोड पाहिलास? काय सांगते, कधी आला, कसा होता, मला डिटेल सांग. त्यासाठी ना व्हायरस मराठीला सबस्क्राईब कर, म्हणजे एकही व्हिडिओ मिस होणार नाही.